नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शनमध्ये। शेतीविषयक नवीन अपडेटसाठी आणि हवामान अंदाजासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, महत्त्वाची बातमी म्हणजे अलकनंदा मध्यम पावसाची शक्यता। तर मित्रांनो, कोकणमध्य महाराष्ट्र व खानदेशात दोन दिवसापासून पावसाचा जोर वाढला आहे। आज तारीख 23 कोकणातील पालघर, खानदेशातील धुळे आणि नंदुरबार, जळगाव, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद आणि विदर्भातील अनेक भागात हलक्या ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी व्यक्त केला आहे। तर मित्रांनो, महत्त्वाचे म्हणजे कोकणमध्ये महाराष्ट्रामध्ये आणि खानदेशात पावसाचा जोर वाढला आहे, त्यामुळे आजपासून कोकणातील पालघर, खानदेशातील धुळे, नंदुरबार, जळगाव, मध्य महाराष्ट्र, नाशिकमधले नागपूर, नगर, नाशिक, मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, विदर्भातील अनेक भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे। गेले 2 ते 3 दिवसापासून तयार झालेली चक्रवातीची स्थिती उत्तर महाराष्ट्राची किनारपट्टी व उत्तर कोकण परिसरात अजूनही कायम आहे, मात्र स्थितीची तीव्रता फारशी सक्रिय नाही, त्यामुळे कोकण व मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी राहणार आहे। परंतु खानदेशातील व मराठवाड्यातील काही भागात पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे। गुरुवारी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, तर पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाचा शिडका होईल व वऱ्हाडातही हलक्या पावसाच्या सरी बरसतील। पुणे परिसरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने दिला मोठा इशारा। व उद्यापासून विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता। उद्या तारीख 25 औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात मध्यम जोरदार पाऊस पडेल, तर कोकणात, मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाच्या सरी बरसतील व विदर्भातील बुलढाणा, यवतमाळ व वाशिम जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडेल, तर अकोला, अमरावती, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। आपल्या यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत राहतील। जय हिंद, जय महाराष्ट्र।